अपंग व्यक्ती या समाजाचा घटक असून त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून केंद्र आणि राज्य शासनानं अनेक योजना अपंग लोकांच्या कल्याणाकरता लागू केल्या आहेत. मात्र योजना लालफितीमध्ये अडकल्याचा प्रकार अकोले तालुक्यात दिसून येतोय. स्थानिक स्वराज्य संस्था अपंगांचा 3% निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यास कुचराई करत असल्याच्या निषेधार्थ अकोले तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने काल अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अपंग व्यक्तींच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपंगांच्या नोंदींचं रजिस्टर संकलित करावं, अपंगांना शासन निर्णयानुसार शासकीय लाभ मिळावा, शासन निर्णयानुसार अपंगांसाठी राज्य शासनाच्या वतीने 3% नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांना दिला जातो. हा निधी अपंग व्यक्तीच्या विकासासाठी वापरला जाणं बंधनकारक असताना मात्र स्थानिक स्वराज्य संस्था या निधीचा उपयोग अपंग कल्याणासाठी करत नसल्याचा आरोप आंदोलनकर्ते यांनी केलाय. आता अपंगांचे बरेच प्रश्न आहेत, त्या संदर्भामध्ये अपंगांचे 3% निधी, नगरपंचायतचे 3% निधी, हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे 3% निधी आहेत त्या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी शासनाला निवेदन दिले होते. आमरण उपोषणाचा 26 जानेवारीचा इशारा दिला होता, त्यानंतर त्यांनी 31 मार्चपर्यंत आपल्याला लेखी निवेदन दिलं होतं की तुमच्या मागण्या मान्य करू, परंतु आपण वेळोवेळी त्याच्यानंतरही त्यांचे उंबरठे झिजवले पण काही उपयोग झाला नाही. आणि त्या संदर्भामध्ये आपण आज परत हे या रूपाने एक आंदोलन लावलं की गेटबंद आंदोलन, आणि ज्या आपण अशा मागण्या केल्या आहेत की ज्या आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत मागण्या दिल्या होत्या, 3% निधी असो, घरकुल असो, पेन्शन योजना असो किंवा अपंगांच्या विविध योजना आहेत, कर्ज योजना वगैरे, तर त्यांचे ताबडतोब कार्यवाही होवी, त्यांना सुलभ रीतीने त्या सर्व गोष्टी मिळाव्यात या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने दिव्यांगाच्या विविध अडचणी संदर्भात माननीय तहसीलदार साहेबाकडे निवेदन आम्ही सादर केलं आहे. आज या संदर्भात एक सकारात्मक चर्चा आमची BDO साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्यामध्ये झाली. त्यांनी असं सांगितलं की ते तुमचं जे निवेदन आहे, तुमच्या त्या अडचणी आहेत, मी ताबडतोब त्याच्यावर पॉझिटिव्हली विचार करून एक तुम्हाला 15 ते 8 दिवसामध्ये त्या मागण्या तुमच्या मार्गी लावल्या जाईल. त्याचप्रमाणे या अकोल्याचे सभापतीने ते आम्हाला लगेच सांगितलं की जी अपंगाची ग्रामीण भागातली नोंदणी आहे ती नोंदणी मी त्वरित करतो, आणि जो काही ग्रामपंचायतचा किंवा नगरपंचायत किंवा जे काही स्थानिक निधी आहे तो 3% मी लगेच तुम्हाला वाटप करेन. आपला अधिकार आणि जगण्याचा हक्क अबाधित राहावा यासाठी अपंग बांधव संघर्ष करत आहेत. मात्र अधिकारी वर्गाच्या उदासीन कारभारामुळे अनेक अपंग व्यक्ती शासनाच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अपंग आपल्याप्रमाणे एक या देशाचा घटक आहे. निवडणुकांच्या काळात अपंगांसाठी मोठमोठ्या योजना आणि आश्वासनांचं गाजर दाखवून अपंग संघटनांना आमिषे दाखवणारे पुढारी मंडळी अपंगांच्या संकटकाळी पुढे येताना दिसत नाहीत. अपंग व्यक्ती जो या देशातील लोकशाही मतदानापासून ते देशाचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असताना सरकार आणि लोकप्रतिनिधी यांना या अपंगांचा सोयीस्करपणे कसा विसर पडतो आहे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, SN मीडिया, अकोले.